नमस्कार, मी अर्चना, गावकडच्या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत. मी तुम्हाला उडीद दाल तडका दाखवणार आहे. एकदम सोपी पद्धत आहे पण खायला एकदम खमंग असा. तर रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी उडदाची डाळ घेतलेली आहे. ती डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. हिरवी मिरची घेतलेली आहे, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर. तर हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं. कुकरमध्ये तेल टाकायचं. यामध्ये बारीक कट केलेला कांदा, गच्च्यात मोठं ठेवून कांदा व्यवस्थित गुलाबी रंगा परतून घ्यायचा. तर कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे, गच्च्यात कमी करायची. आता हे जे हिरो वाटण टाकायचं, कमी आठ ठेवून त्यांना तर परतून घ्यायचं. टमाटो घेतलेलं आहे, टमाटो टाकायचा. हळद टाकायची. हळद टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, गच्च्यात कमी ठेवायची. यामध्ये आता ही स्वच्छ धुवून घेतली डाळ टाकायची. डाळ टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची. यामध्ये आता गरजेनुसार पाणी टाकायचं. गॅसच्यात वाढवायची. यामध्ये चवीनुसार मीठ. गॅसच्याच मध्यम करून दोन शिट्ट्या घ्यायच्या. ती डाळ थोडीशी घोटून घ्यायची. गॅस चालू केलेलं, यामध्ये गरज पडली तर पाणी टाकायचं. तुम्हाला जसं दाटसर किंवा पातळसर डाळ लागते तसं पाणी टाकायचं. आता एक उकळी घ्यायची, गॅस बंद करून टाकायचं. यामध्ये ही डाळ काढून घ्या. आता अशी छान अशी दाटसर डाळ शिजली पाहिजे. आता इथं तेल गरम केलेलं, यामध्ये मिरची टाकायची, हिंग टाकायचं. यावर आताही फोडणी द्यायची. इथं जिरे टाकायचे राहून गेले होते, जिऱ्याची फोडणी द्यायची. जिरे टाकायचे. यावर आता बारीक कट केलेली कोथिंबीर. छान असा उडीद दाळ तडका तयार झालेला आहे. भातासोबत खाऊ शकता, चपातीसोबत, पुरीसोबत. नक्की बनवून पहा या सोप्या पद्धतीने. आणि कसं झालं ते मला कमेंटमध्ये सांगा. अशा माझ्या साध्या सोप्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा.